सोरेगाव नागरी आरोग्य केंद्रातर्फे मोफत आरोग्य शिबिरासह बूस्टर डोस लसीकरण मोहीम देखील राबवण्यात आली. कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढते आहे, यावर लसीकरण हाच पर्याय असल्यामुळे सोरेगाव नागरी आरोग्य केंद्र व हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष मदन पोलके यांच्या प्रयत्नाने बूस्टर डोस लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. तसंच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून मोफत औषधं देण्यात आली. त्याचप्रमाणे रक्त, लघवी, शुगर टेस्टही मोफत करण्यात आली. परिसरातील 240 नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. तसंच 250 नागरिकांनी लसीकरण करून या शिबिरात आपली उपस्थिती नोंदवली. डॉक्टर योगेश राठोड, डॉक्टर सचिन नरोटे, डॉक्टर दीपाली गाडे, डॉक्टर श्रुती यजुर्वेदी, डॉक्टर अश्विनी वांगीकर, डॉक्टर प्रशांत वाघमोडे, डॉक्टर संतोष कोरे, डॉक्टर शिवशंकर बाणेगाव या तज्ज्ञ डॉक्टरांनी सदर शिबिरात रुग्णांची तपासणी केली. अक्कलकोट पंचायत समितीचे माजी गटशिक्षणाधिकारी भांजे, विदर्भ कोकण बँकेचे माजी व्यवस्थापक आमणे, ज्येष्ठ समाजसेवक विजय शहाबादी, संतोषभाऊ केंगनाळकर, सुनीलभाऊ नेटके, ज्ञान प्रबोधन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छायाताई कोळेकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष मदन पोलके यांनी केलं, तर आभार सोरेगाव नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर संस्कृती वसंगर यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी सोरेगाव नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, ज्ञान प्रबोधन विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे पदाधिकारी तसंच परिसरातील नागरिकांचं सहकार्य लाभलं. खूप चांगल्या प्रकारचा मध्यस्थाने आधी केलेलं आहे. त्यामध्ये काळाची गरज आहे. बूस्टर डोस हे प्रत्येकांना गरज असलेलं आहे, कारण त्या 2 वर्षापासून आपण या कोरोना महामारीमध्ये आपल्याला अडथळा निर्माण झाला होता. पण त्याच्यामुळे आपण आता सध्या एकमेकाशी आपण बोलू शकतो, संवाद साधू शकतो आणि यामुळे ते सर्व शक्य आहे. आणि या ठिकाणी मध्यस्थरांनी एक चांगला करण्याचा उपक्रम या महानगरपालिकेच्या माध्यमातून आदित्य लाभार्थ्यांचं मी स्वतः अभिनंदन करतो.